नागपूर विधानसभेच्या मतदारसंघाची मीटिंग आहे. मी ऐरोलीत जेव्हा घेणार आहे तेव्हा त्या ठिकाणी उत्तर देईल. प्रत्येक मतदार संघातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यावं प्रचाराला अशी मागणी त्यांच्याकडे होत होती. आणि मग मी सगळ्यांपर्यंत कसा पोहोचेल, आपल्या उमेदवारांसाठीचा प्रचार न करता मी माझा प्रचार करणार का, मला त्यांच्यासाठी जायचं आहे, त्याला निवडून आणण्याकरता जायचं आहे, महायुतीचा भगवा झेंडा या विधानसभेवर फडकवायचा आहे, याकरता मग मी माझ्या मतदारसंघात उभा राहत नाही, अशा पद्धतीची विचार त्यांनी व्यक्त केला होता. आम्ही त्यांना सांगितलं की असं चालणार नाही साहेब, तुमच्या मतदारसंघात तुम्ही फक्त फॉर्म भरायला या, बाकीची निवडणूक आमचा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआयचा कार्यकर्ता मी एकनाथ शिंदे आहे म्हणून काम करेल, तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, असं आम्ही त्यांना गळ घातली, आम्ही हट्ट केला. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोपरी पचपकाडीमधून त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे. अशी माणसं फार वेगळी आहेत राजकारणात की मला 288 जणांच्या प्रचाराकरता काम करायचं आहे म्हणून उभा राहणार नाही, असा विचार करणारी महाराष्ट्राच्या राजकारणात मला तरी वाटतं हे पहिलं उदाहरण असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.